मागील सत्रात आपण हे सर्वसामायिक बघितले होते ए वजा बीचा वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्गाच्या बरोबर होतो आता ह्या सत्रात काही उदाहरणांच्या मदतीने आपण बघूयात की ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग कसा करतात चला पहिले उदाहरण बघूयात समजा तुम्हाला एकशे नव्याण्णव सारख्या मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आहे एकशे नव्याण्णवला एकशे नव्याण्णव ने गुण्यासाठी बराच वेळ लागेल चला बघूयात की सर्वसामायिकतेच्या मदतीने हे कसे सोपे होते चला प्रथम ह्या संख्येला दोन सोप्या संख्यांच्या मदतीने मांडण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही मला सांगू शकता का की त्या दोन संख्या कुठल्या असतील त्या दोन संख्या दोनशे आणि एक असतील म्हणून एकशे नव्याण्णवला दोनशे वजा एक असे लिहिले जाऊ शकते आता एकशे नव्याण्णवचा वर्ग दोनशे वजा एक च्या वर्गासमान असेल आता दोनशे वजा एक चा विस्तार करण्यासाठी आपण ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग करू शकतो तर चला ला दोनशे आणि बी ला एक मानू तर आता ह्याला डावीकडील बाजूला प्रस्थापित केल्यावर आपल्याला दोनशेचा वर्ग वजा दोन गुणिले दोनशे गुणिले एक अधिक एक वर्ग मिळतो आता आपण पाहू शकतो की ह्या तीन पदांचे मूल्य शोधणे खूप सोपे आहे पुढे अजून सोपे केल्यास आपल्याला हे मिळेल तर आपण पाहू शकतो की ह्या प्रकारे संख्यांचे वर्ग काढण्यासाठी आपण ह्या सर्वसामायिकाचा उपयोग करू शकतो चला पुढील उदाहरण बघूयात तुम्ही सहा पूर्णांक नऊचा चा वर्ग काढू शकता का ह्याच पद्धतीने सहा पूर्णांक नऊला ला दोन साध्या संख्यांमध्ये विभागले जाऊ शकते तुम्ही मला सांगू शकता का की ह्याला कोणत्या दोन संख्यांमध्ये विभागू शकतो तर सहा पूर्णांक नऊला ला दोन साध्या संख्या सात आणि शून्य पूर्णांक एक मध्ये विभागले जाऊ शकते म्हणून सहा पूर्णांक नऊ हे सात वजा शून्य पूर्णांक एक च्या वर्गासमान असेल सात वजा शून्य पूर्णांक एक च्या वर्गाचा विस्तार सर्वसामायिकतेच्या मदतीने करू शकतो इथे आपण ए म्हणजे सात आणि बी म्हणजे शून्य पूर्णांक एक मानू अशा प्रकारे आपल्याला हे मिळते पुढे अजून उकल केल्यावर आपल्याला हे मिळते चला अजून एक उदाहरण बघू तुम्ही आठ एम वजा सहा एनच्या वर्गाचे मूल्य काढू शकता का हे देखील सर्वसामायिकतेच्या मदतीने काढले जाऊ शकते इथे ए आठ एम आणि बी बरोबर सहा एन असेल मग सर्वसामायिकतेचा उपयोग करून आपल्याला हे मिळते ह्या प्रकारे अंतिम उत्तर हे असेल चला अजून एक उदाहरण बघूयात तुम्ही तीन भागिले एम व जा सात भागिले एनचा वर्ग करू शकता का आपल्याला माहीत आहे की आपल्याला त्याच सर्वसामायिकतेचा उपयोग करावा लागेल तुम्ही मला सांगू शकता का की आपण ए व बी काय घेतले पाहिजे इथे आपण ला तीन भागिले एम आणि ला सात भागिले एन मानू ह्याला सर्वसामायिकतेचा पर्याय दिल्यास आपल्याला हे मिळेल तर अजून उकल केल्यास आपल्याला अंतिम उत्तर हे मिळेल ह्या सत्रामध्ये आपण काही उदाहरणांच्या मदतीने ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग कसा करतात हे पाहिले पुढील सत्रात आपण ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग करताना होणाऱ्या काही सामान्य चुका पाहणार आहोत